राज्यातील विद्यमान शिंदे भाजप सरकार ओबीसी आरक्षण मिळवून दिल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत असून सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेले आरक्षण हे महाविकास आघाडी सरकारच्या मेहनतीचे फलित आहे. उगाच आरक्षण मिळवून दिल्याचा डंका न पिटता ओबीसी आरक्षणाच्या वाटेत नेहमीच अडचण ठरणाऱ्या भाजपाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा असे आवाहन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. आरक्षण घालवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार जबाबदार आहे असं देखील ते बोलले. आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि पुन्हा एकदा ओबीसीवर अन्याय. 93 नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी वगळून निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. स्वतःची पाठ थोपटणाऱ्या या सरकारने आम्ही तयार केलेल्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करून ओबीसीला आरक्षण दिलं, त्यावेळेस मात्र पोळी भाजण्यासाठी म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतली. काम आम्ही केलं आणि श्रेय घेण्याचं काम स्वतःच्या बॅनर आणि होल्डिंग लावून आत्ताच्या विद्यमान सरकारने केले. खरं म्हणजे मेहनत करे मुर्गा आणि अंडा काय फकीर अशी काहीशी म्हण आहे, त्या म्हणीला अनुसरून या सरकारने पाठ थोपटून घेतली. आज जर सर्वोच्च न्यायालयाने 93 नगरपरिषदा ओबीसीशिवाय आरक्षणाशिवाय निर्णय दिला असेल तर या ओबीसीवर झालेल्या अन्यायाच्या पापाचे भागीदार कोण? म्हणून मला एवढंच आत्ता सांगायचं आहे, या 93 नगरपरिषदावर झालेला अन्याय आमचा पक्ष म्हणून आम्ही दूर करूच. त्यांना त्यांचा वाटा त्या नगरपरिषदेमध्ये ओबीसीचा टक्क्याप्रमाणे आम्ही देऊ, त्यांना उमेदवारी देऊ. परंतु हे आरक्षण घालवण्यासाठी किंवा घालवलं गेलं याला मात्र फडणवीस शिंदे सरकारच जबाबदार आहे हे मात्र जनतेने विसरू नये. हे असे आव्हानसुद्धा आमचं आहे की अशा ओबीसी विरोधी भूमिका घेणाऱ्या सरकारला या निवडणुकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जनतेने धडा शिकवावा अशी आमचं आव्हान आणि विनंती मतदारांना असणार आहे.